गावी जाण्यासाठी मजुरांची तस्करी। नालासोपारा येथे कोरोनाच्या काळात सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये परराज्यात जाणाऱ्या मजुरांचे मोठे हाल होत आहेत। एकीकडे सरकारने गावी जाण्यासाठी सुविधा केल्याचे सांगितले जात आहे, परंतु त्या सुविधांची कोणतीही माहिती मजुरापर्यंत पोहोचत नसल्याने आता मजुरांनी गावी जाण्यासाठी मिळेल तो मार्ग अवलंबला आहे। याचा फायदा काही खाजगी वाहनांनी घेतला असून चक्क 3000 रुपयांमध्ये मानव तस्करी सुरू आहे। नालासोपारामध्ये संतोष भुवन, बिलालपाडा, डोंगरी, धानीवबाग, रामनगर, राम कंपाउंड, पेलार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परराज्यात राहणारे मजूर राहतात। त्यांच्या आता हाताला काम नाही, जवळ पैसा नाही, यामुळे उपासमारीचे संकट ओढवले आहे। म्हणून जगता यावे यासाठी मिळेल तो मार्ग अवलंबून गावी जाण्याची धडपड सुरू आहे। रोज रात्री नालासोपारा पूर्व संतोष भुवन परिसरातून शेकडो खाजगी वाहने, ज्यांना अत्यावश्यक सेवेची पास मिळाली आहेत, अशी वाहने या मजुरांची तस्करी करत आहेत। एका मजुराकडून 3000 रुपये घेऊन 60 ते 70 माणसे एका वाहनात कोंबून कोणतीही परवानगी न घेता त्यांना गावी घेऊन जात आहेत। ही वाहने पूर्ण बंदिस्त असल्याने वाहनातील मजुरांच्या जीवाला धोका संभवतो, तसेच गर्दीने आणि दाटीवाटीने मजूर जात असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो। अशी वाहने दररोज या परिसरातून जात आहेत, तरी सुद्धा यावर कोणतीही पोलीस कारवाई होताना दिसत नाही। प्रतिनिधी एचएस दसोनी। अंदर कोई अगर भूख के मर गया सर, इसलिए ऊपर कटवा दिया है। पहले से आप पूरी तैयारी में कि नहीं, मतलब यहाँ आएंगे निकल हो जाएगा तो भाई आदमी स्टार्ट हो जाएगा तो दिक्कत हो जाएगा। तो गाड़ी के पास अजय से। अजय जी, ये जो गाड़ी जा रही है कहाँ जा रही है, कैसी तरह से लोग जा रहे हैं इसमें? अरे पब्लिक परेशान है, इसके लिए गाँव जा रहे हैं सब। खाने को नहीं है, पीने को नहीं है, पैसा नहीं है, तो आदमी जाएगा ना। सरकार ने जो सुविधा मुहैया कही है कि ऑनलाइन फॉर्म भरो आपके पास आ जाएगा, ऐसा कोई कुछ नहीं कर रहा है? नहीं, अभी कुछ नहीं आया। हाँ, अभी कुछ नहीं आया। कितना रुपया लेते हैं गाड़ी से? अब क्या मालूम भाई, ये चीज़ हम नहीं बता सकते, ड्राइवर है नहीं हमको, क्या मालूम। कहाँ जा रही है गाड़ी? यूपी जाएगी, और कहाँ जाएगी, यूपी जाएगी।